आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनामध्ये स्वागत. आज मी तुम्हाला एक असा छोटासा आदेश देणार आहे ज्यानं तुमच्या आयुष्यात कमालीचा बदल घडून येणार आहे. धीर सोडू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरंच बरंच काही करू शकता जर तुम्ही धीर सोडण्याचं अजिबात नाकारलं तरच. बायबल सांगतं उत्तम ते करण्यात हयगय करू नका, कारण तुम्ही हातपाय गाळले नाहीत तर उद्या तुमच्या प्रयत्नांना यश येणार आहे. परमेश्वरानं तुमच्यासाठी पारितोषिक ठेवलंय, पण तुम्ही निर्णय घ्यायला हवा की मी सोडून देणार नाही, मी हतबल होणार नाही. आज तुम्ही माझ्याबरोबर एक गोष्ट शिकणार आहात की शोक आणि एकाकीपणावर तुम्ही मात कशी करावी आणि ती देवाची इच्छा कशी आहे. खरे तर मी एकाकी या एकाकीपणानं मला ग्रासलंय. याही त्याच्या वाईट परिस्थितीचं वर्णन मी करू शकते. आमेन. बघा, वयाच्या 18व्या वर्षी माझं लग्न झालं आणि माझ्या नवऱ्याला तर काम करायचंच नव्हतं, पण जगायचं तर काम करावंच लागतं ना माणसाला. म्हणून मग मीच लागले नोकरी शोधायला आणि तोच त्याचा उद्योग झाला. त्याला हवी ती नोकरी मिळत नव्हती, पण वापरलेल्या मोटार गाड्यांच्या उद्योगात त्याचं मन रमू लागलं. आपण त्याला जुन्या मालकांच्या गाड्या म्हणतो, पण ते मालकांच्या जुन्या गाड्या असं होतं. आणि खूपदा त्याला दुसऱ्या राज्यातही नोकरी मिळाली. एकदा तर न्यू मेक्सिकोमध्ये होती. मी अवघी 18 वर्षाची होते. आम्ही बिराड हलवलं न्यू मेक्सिकोला. मला एका छोट्याशा ऑफिसमध्ये नोकरी मिळाली आणि त्याला थोड्या बहुत वापरलेल्या गाड्यांचा विक्रेता म्हणून. आणि जवळपास 30 दिवस आम्ही तिथे होतो. एके दिवशी तो घरी आलाच नाही. पुन्हा तेच घरी न येणं. आणि शेवटी मला वाटायला लागलं सोडलं की काय यानं मला. विचार करून बघा काय झालं असेल माझं. मी फक्त 18 वर्षाची होते. नव्यानेच न्यू मेक्सिकोला आलेले. जेवढे पैसे कमावले होते त्या रकमेशिवाय माझ्याकडे काहीच नव्हतं. घरी परत जायला पैसे नव्हते आणि फोन करून मला मदत करायला या असं सांगणं म्हणजे मूर्खपणा होता. इतकंच नाही तर माझे वडील मला म्हणालेही होते की जातेस तर जा, पण एक दिवस असा येईल की तुला परत यावंच लागेल. उद्या तुला माझ्या आधाराची गरज लागेलच. आणि त्या क्षणी मला खरंच कुणाचा तरी आधार हवा होता, पण इतकं एकाकी वाटत होतं मला. खरंच एका मोटेलमध्ये छोट्या जागेत मी राहत होते आणि खाण्याव्यतिरिक्त काहीच करत नव्हते. 30 दिवसात 30 पाऊंड वजन वाढलं माझं, कारण सारखं खाणंच चाललं होतं. फक्त खाणं. मला आठवतंय मी अगदी वेडीपिशी झाले होते. माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. तो काळ संपला तेव्हा मी गर्भार होते आणि माझ्या गर्भारपणातच त्यानं मला सोडलं. सगळ्यांना सांगत सुटलं हे मूल माझं नाही. आणि आम्ही राहत होतो त्याच्या 2 घरं पलीकडे. तो दुसऱ्या बाईबरोबर राहिला आणि आता दर दिवशी त्याच्याच घरावरून गाडी घेऊन मी ऑफिसला जायचे. आणि पाहायचे काय तर तो दुसऱ्या बाईबरोबर मजा करतोय, अगदी मजेत आहे. म्हणजे यापुढे मला काम सोडावं लागणार, माझ्याकडे काही काम उरणार नाही, मला कोणी मित्रमैत्रिणी असणार नाहीत. आणि मला असंच वाटत होतं की एकाकीपणात खरंच काय होतं माणसाचं ते मला माहिती आहे. आपण कुठल्याशा निर्मनुष्य वाळवंटात येऊन पडल्यासारखं वाटतं आणि आपल्याला वाटतं आपलं आयुष्य म्हणजे केरकचराच आहे. जर तुम्ही दुखावले गेलात तर मनाची काय स्थिती होते हे मी जाणते, पण त्याही परिस्थितीवर मात करता येते. समजलं का? तुम्ही तसं राहायची गरज नाही. बोटीतून बाहेर पडायला तुम्ही तयार असाल तर तुम्ही पाण्यावरही चालू शकाल. तुमची परिस्थिती बरीच बरी आहे माझ्यापेक्षा, कारण मला हे सांगायला कुणी नव्हतं. तुम्हाला मी सांगते तरी मला कुणाचाही आधार नव्हता, कुणी काही सांगणारं नव्हतं. आयुष्य निरर्थक झालं होतं माझं. कुणीच माझ्या मदतीला येणारं नव्हतं. माझी हेअर ड्रेसर जी माझी केशरचना करायची मला घेऊन गेली ती आणि तिची आई. आणि गर्भारपणातले शेवटचे 3 आठवडे मी त्यांच्यासोबत राहिले. आणि जेव्हा मी माझ्या मुलाला जन्म दिला हे महाशय पुन्हा परतले मला पाहायला. आणि पोराचा तोंडावर त्याच्यावरच गेला होता, त्यामुळे तो त्याला नाकारूच शकत नव्हता. आम्ही जाणार कुठे होतो? आम्ही निघालो तिथून आणि गाडीत जाऊन बसलो, पण कुठे जाणार होतो? आता आपण कुठे जायचं? आपल्याकडे घर नाही, काहीच नाही. मग त्यानं आपल्या नातेवाईकाला फोन केला. त्याच्या भावाची ती बायको होती, ती खरीखुरी ख्रिस्ती महिला होती. आणि तिनं आम्हाला घरात घेतलं आणि पुन्हा आम्ही आमच्या पायावर उभे राहिस्तोवर काही काळ तिथे राहिलो. आणि तब्बल 5 वर्ष मी या परिस्थितीतून गेले. आणि एकदा त्यानं मला कॅलिफोर्नियामध्ये एकटं सोडलं. मी स्वतःहूनच निघाले तिथून, त्यामुळे नातीगोती तुटल्यावर माणूस कसा होतो ते भोगलंय मी. तो एक काळ होता. आणि आता हे असे दिवस आहेत, आज मी इथे सुवार्ता सांगत जगभर फिरते. असंख्य मित्र आहेत मला आणि कुणाचाही विश्वास बसणार नाही इतके आशीर्वाद मला मिळालेत.
म्हणून बघा, आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल, ती परिस्थिती जेव्हा संपायची तेव्हाच संपते आणि म्हणूनच अजूनही संपलेलं नाही। जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे बघते तेव्हा मी कोणत्या परिस्थितीतून पुढे गेले यावर माझा विश्वासच बसत नाही। मग मला कळलं की मी खरीखुरी ख्रिस्ती झाल्यावर, चर्चमध्ये जायला लागल्यावर लोक माझ्याशी जरा वेगळे वागतायत। एकदा तर चर्चमधल्याच काही लोकांनी मला दुखावलं होतं आणि आजवर मला झालेल्या फार मोठ्या दुःखांपैकी ते एक दुःख होतं। आणि 3 वर्ष मी अशा परिस्थितीत होते ज्यांनी इतरांशी चांगलं वागायला हवं ते माझ्याशी असं कसं काय वागू शकतात। पण आज मी कुठे येते त्यांना दिसतंय नक्कीच। बघा, हे चर्च, हेच चर्च आहे पवित्र आत्म्याच्या या रुग्णालयात स्वागत असो। आयुष्याचा सावळा गोंधळ करणाऱ्यांसाठी हा अतिदक्षता विभाग आहे। केवळ चर्चमध्ये गेलात म्हणजे सगळे तुमच्याशी चांगलेच वागतील अशी अपेक्षा बाळगू नका, कारण असं होत नाही। हॅलेलुया! येशूचा विचार करा। जेव्हा तो गेथसेमानेच्या बागेत होता त्याच्या शिष्यांनी त्याला एकटं पाडलं होतं, तुम्ही त्याच्यासारखं कधी वागलायत? तुम्ही केवळ कुणाला मदत केली अगदी विना अपेक्षा मदत, आणि मग आयुष्यात एखाद्या क्षणी तुम्हाला त्यांच्या मदतीची गरज भासते आणि ते तुमच्या मदतीला नसतात। मोठंच दुःख नाहीये का हे? हे खरंच दुःख आहे। म्हणजे असं बघा की तुम्ही, म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी मी सगळ्याचा त्याग करायचा, आणि येशू काय म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत तासभर जाग राहूनही प्रार्थना करू शकत नाही। येशूला जेव्हा वधस्तंभावर खेळलं जात होतं तेव्हा आठवा, तो म्हणाला, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? पण आता बघा तो कुठे आहे, स्वर्गीय पित्याच्या उजव्या हाताला, तिथे त्याला मानाचं स्थान आहे। आमेन। त्याचे पाय पदासनावर आहेत आणि तो वाट पाहतोय की परमेश्वर त्याच्या शत्रूंना, खरं तर तो म्हणाला, माझ्या उजवीकडे बस, मी तुझ्या शत्रूंना तुझं पदासन बनवतो बघ। म्हणून तो फक्त वाट बघत बसलाय। एक सांगू नीट ऐका, हे संपलेलं नाहीये। तुमच्या आयुष्यात तुम्ही फार काही गमावलं असेलही, कदाचित फार भयावह परिस्थिती तुमच्या समोर असेल, अयोग्य गोष्टी, अन्यायकारक गोष्टी घडूनही गेल्या असतील, तुमच्या आयुष्यात तुमचं बालपण नसलं असेल, पण ते सगळं झटकून तुम्हाला पुढे जायचंय। कारण यिर्मयाह अध्याय 29:11 म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत। परमेश्वर तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडवेल तुम्ही सांगू शकत नाही। आता माझा ऐका, टीव्हीवरून पाहणाऱ्यांनीही ऐका, निराश राहून आणि धीर सोडून नुसतं बसू नका। शोक करण्याचं ते भूत तुमच्या मानगुटीवर बसू देऊ नका। तुमच्या आयुष्यात काय घडवायचं हे देवाच्या मनात आहे। कुणीतरी येईल, काहीतरी अद्भुत घडवेल, म्हणून निवांत बसून कसं चालेल? देवाच्या नावे तुम्ही स्वतःला प्रोत्साहित करा। नैराश्य, गोंधळ दूर लोटा, उठा, कुठेतरी जा, स्वच्छ विचार आत्मसात करा, स्वच्छ पेहराव करा, कुठेतरी फिरायला जा आणि मस्त कॉफी पीत राहा। पण काहीतरी करा, आमेन, काही कृती करा। नुसतं कुढत बसायचं आणि मरणाची वाट पाहायची हे बरोबर नाही। मरेपर्यंत नुसतं कुढत बसण्यात काय अर्थ आहे? हॅलेलुया! दुसरा तिमथी अध्याय 4 बघूया। आपण बायबलमध्ये आदर्श व्यक्तिमत्व पाहतो, ती आदर्श का आहेत? कारण आपण जे भोगतोय तेच त्यांनीही भोगलेलं असतं म्हणूनच। पण आपण हे विसरतो, परिस्थितीला त्यांनी वरचढ होऊ दिलेलं नसतं। आजच्या घडीला जर बायबल लिहिलं जात असेल तर त्यात उल्लेखनीय पुरुष किंवा स्त्री म्हणून तुमचं नाव घेतलं जायला हवं असं वाटेल ना तुम्हाला? तुम्ही सर्वसामान्यांमध्ये तुमचं नाव हरवून बसणार आहात का? दुसरं तिमथी अध्याय 4:14 ने सुरुवात करू। या जगात असंख्य लोक असे जे दुःख भोगताय, त्यांच्यातल्या काही जणांच्या वाट्याला तुम्ही जी दुःख भोगताय, शोकांतिका सहन करताय, तेच आलंय। आणि असेही लोक आहेत ज्यांची मुलं आजारी आहेत, काहींच्या बाबतीत तर दुर्दैवाचे दशावतार भोगणंच वाट्याला आलंय। सगळी रुग्णालयं ओसंडून वाहत आहेत, सगळ्या नर्सिंग होममध्ये रुग्णांना ठेवायला जागा नाही आहे, जिकडे तिकडे दुःख आणि दुःखच पसरलंय। तरीही परमेश्वर म्हणजे विसाव्याचा देव आहे आणि मी इतकी सुदैवी आहे की परमेश्वराला हाक कशी मारायची हे मला माहिती आहे। तुम्ही तुमच्या समस्या सहन करू शकता, पण देवाला जाणणं तुमच्याच्याने का होत नाही? तुम्हाला ज्या समस्या त्या जगात अनेकांना आहेत आणि त्यासाठी देवाची मदत कशी मिळवायची ते त्यांना कळत नाही। आशा म्हणजे काय माहीत नाही, विश्वासाच्या नजरेने कसं पाहायचं आणि विश्वास ठेवायचा म्हणजे काय करायचं हे त्यांना माहीत नाही आहे। जे नजरेला दिसत नाही त्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, पण आध्यात्मिक जगात चमत्कार घडत असतात आणि तुम्ही तुमच्यातल्या विश्वासावर भरोसा ठेवता तेव्हा तुम्ही तिथे पोहोचता
ते विश्वासू हृदयानं आणि विश्वास वचनानं, आणि मग तुम्ही ते अध्यात्मिक जग तुमच्या जगात अनुभवू शकता, जिथे तुम्हाला दिसेल देवाच्या अनंत चमत्कृती तुमची वाट पाहत आहेत. देववचनापर्यंत पोहोचायला मला पुष्कळ वर्ष खर्च करावी लागली. कधी कधी वाटायचं मूर्खपणाच आहे सगळा. चालता बोलता माझ्या मनात यायचं, मी माझं आयुष्य आनंदात जगायला शिकणारे सैताना, मी कर्मठपणानं वागायला लागणारे, मी निराश होणार नाही, मी पळ काढणार नाही आयुष्यातून, मी सर्वसंग परित्याग करणार नाही आहे, आणि तरीही तू माझ्याकडे पहावंस. मी तुला बजावून सांगते, माझं मनोधैर्य वाढवायला माझे म्हणून लोक माझ्याकडे नाही आहेत. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे, पण लोक माझ्या विरोधात आहेत. कुणी तुम्हाला प्रोत्साहन द्यायला नसतं म्हणून तुम्ही सोडून द्यायचं नसतं सगळं. तुम्हाला ठामपणे उभं राहायचं असेल तर तुम्ही ते करू शकता परमेश्वराच्या साथीनं. आमेन. जेव्हा तुम्ही मन खंबीर ठेवून ठरवाल आता जे काही होईल त्यासाठी मी आणि देव तयार आहोत, तेव्हा देवच तुमच्या मदतीला अनेक लोक पाठवील. पण तरीही तुम्ही पूर्णपणे त्याच लोकांवर अवलंबून असावं असं त्याला वाटणार नाही. मला वाटलं नव्हतं आपण आज इतके उल्हसित होऊ. दुसरं तिमथी अध्याय 4 वचन 14, पौल म्हणतो, अलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले, त्याची फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील. तो असं म्हणत नाही त्याच्या कृत्यांची फेड मी करीन म्हणून. त्याच्याविषयी तूही जपून रहा, कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता. माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडिले होते. याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येऊ बघा. इथे पौल लोकांना काय शिकवण देतोय ते पाहतो, त्यांच्यावर जीव जडवतोय. त्यांच्यामुळेच त्याचा प्रवास दुःखमय झालाय, तो संकटात आहे. सगळेच त्याला सोडून चाललेत, तरी त्यानं काय म्हणावं, याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात नाही येऊ. वा, काय देवभीरू माणूस आहे हा. मला आवडतं ते वचन 17, तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. म्हणजे तो एकटा पडलेला नाहीये. त्याला जे दिसत होतं त्याही पेक्षा जे दिसत नव्हतं त्यावर त्याचा जास्त विश्वास होता. चला दुसरे करिंथ बघूया. तुम्हाला हे पटतंय ना, यातून काही शिकताय ना तुम्ही? आपण म्हणायला हवं, मी पळ काढणार नाही, सोडणार नाही, मी माझ्याच गोंधळात अडकून बसणार नाही, कारण सगळं संपलेलं नाहीये अजून. आज काही जणांनी इथे या, म्हणजे तुमच्यातल्या विस्त्या आगीला मी वारा घालेन. कधी कधी आपल्याला वाटतं आपल्यातली आग विझून तर जात नाहीये ना, कुणीतरी येऊन त्याला वारा घालावा. पवित्र आत्म्याची पाखर, जेणेकरून तो प्रज्वलित होईल आणि ज्वाळा दिसतील. मला हे 8 वचन आवडतं, 2 करिंथ अध्याय 4 आम्हावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही, आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही, आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही, आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. वचन 18 पाहते सांगतं, आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. तो काय म्हणतोय कळलं, जे आपण पाहू शकतो ते सगळं नाश पावणार आहे, सडणार आहे आणि त्याचे अवशेषही राहणार नाहीत. आपण आपल्या या डोळ्यांनी जे पाहू शकतो त्याकडे इतकं लक्ष देणं थांबवायला हवं आपण, आणि विश्वासाच्या नेत्रांनी अधिक काही बघायला हवं. एक माझ्यासाठी कराल का आता? कधी जर नैराश्य आलं तुमच्या मनात, विफलता आली, सगळं संपल्यासारखं वाटायला लागलं, तुम्हाला हे सगळं नकोसं झालं, सोडून जावं असं वाटलं, काही मिनिटं स्वस्थ चित्त व्हा, देवाचं अस्तित्व अनुभवा, मनाचे दरवाजे बंद करा आणि तुमच्या हृदयात काय चाललंय बघा. कारण तुम्ही जर ख्रिस्ती असाल आणि ख्रिस्त जर तुमच्यात वास करत असेल, त्याच्या वचनातून तुम्ही काही शिकला असाल, तर तुम्हाला सांगू, तुमच्या हृदयात जे असेल त्यानं तुम्ही पार तरून जाल. पुढच्या वेळेला तुमचं डोकं तुम्हाला सांगू लागेल, तू चांगली नाहीयेस, तू चांगली नाहीयेस, तू अयशस्वी आहेस, सगळ्याचा गोंधळ घातलायस, तुला काही जमणार नाही, तर मग मनाची कवाडं क्षणभर बंद करा आणि म्हणा, परमेश्वरा तू काय म्हणतोयस याबद्दल.
हे बघा मी हे केलंय. परमेश्वरा तू काय म्हणतोयस याबद्दल आणि त्याचा आवाज तुम्हाला ऐकू येईल तो म्हणेल तू बहुमोल आहेस. तुझ्यासाठी खूप चांगल्या योजना आहेत माझ्याकडे. तू मौल्यवान आहेस. हो तुझ्याकडून चूक झालीये खरी, पण तू जोवर पळ काढत नाही सोडून देत नाही तोवर तू अयशस्वी कशी. देवाकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, तुम्ही त्याचं ऐका. सैतान खोटं नाटच सांगेल तुम्हाला. तुम्ही कुणाचं ऐकणार आहात? कुणाचं ऐकणार आहात तुम्ही? बघा आपल्याला जेव्हा सगळं सोडून पळ काढायचा असतो आपण सैतानाचा ऐकतो. सतत आपण वैफल्यग्रस्त मरगळलेले असतो कारण त्यावेळी सैतान म्हणतो त्याकडेच आपलं लक्ष असतं. आमीन. सैतानाचं ऐकू नका, देवाला त्याचं म्हणणं काय ते विचारा. परमेश्वर म्हणेल सगळं संपलेलं नाहीये, सगळं काही नीट पार पडणार आहे. तो म्हणतो आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. बायबलमधल्या काही व्यक्ती ज्यांना आपण आपले आदर्श मानतो, ज्यांना एकाकीपणानं काळ घालवावा लागलाय, अशा लोकांची भली थोरली यादी बनवायची झाल्यास आपल्याला फार वेळ लागणार नाही. कितीतरी लोकांनी एकाकीपण भोगलंय म्हणजे जर निभावून गेलो असं म्हणणं फार वाईट नसतं ते. जर तुम्ही असं म्हणालात मी कशातून तरी जातोय, तर तुम्ही आनंद व्यक्त करायला हवा, कारण तुम्ही असं म्हणाला नाही आहात त्यामध्ये मी अडकलोय. त्यातून जाणं म्हणजे मी प्रगतीपथावर आहे आणि मी त्यातून जातोय असं म्हणणं म्हणजे दुसऱ्या बाजूने बाहेर पडणारच आहे मी. समजा तुम्हाला कोणी विचारलं काय कसं काय, लगेच म्हणा बरं आहे यातून निभावून जातोय मी. नैराश्याचा मुद्दा मोठा करायचा का आनंदाचा ते तुम्ही ठरवायचं. मी यातून काम करतोय, मी बाहेर पडणारच आहे, दुसऱ्या बाजूने मला बाहेर पडता येणार आहे. मला समजत नाही कसं येते पण परमेश्वर काहीतरी चांगलं योजतोय माझ्यासाठी, यातून काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि मी होतो त्यापेक्षा चांगला होणार आहे. जर तुमचा विश्वास असेल या गोष्टीवर की परमेश्वराची तुमच्यावर प्रीती आहे, तर मग तुमच्यासाठी त्याच्याकडे काही चांगल्या योजना आहेत यावरही तुमचा विश्वास असायला हवा. तुमच्यासाठी त्याच्याकडे चांगल्या योजना आहेत आणि परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. एकसारखी परिस्थिती कधीच राहत नाही, काहीच बदलत नाही, म्हणून देवावरचा विश्वास जराही ढळू देऊ नका. तुम्हाला समजतंय? मी म्हटलं काहीच बदलत नाही म्हणून देवावरचा विश्वास ढळू देऊ नका. तुम्ही बदलताय, तुमच्या भोवतालची परिस्थिती बदलतीये, तुमच्या प्रार्थनेनं काम होतंय आणि तुम्हाला त्याची फळं नक्कीच दिसणार आहेत. एकलेपणाची भावना तुमच्या आयुष्यात उरू देऊ नका. तरारून उठा तुम्ही, मरगळ झटकून टाका, उत्साह येऊ दे तुमच्यात. कुठेतरी जा आणि तुम्ही सुद्धा कुणाला तरी मदत करा. दुसऱ्यासाठी काहीतरी करणं यात आनंद असतो, तो तुम्ही अनुभवा, नक्कीच अनुभवा. आमीन. काही लोकांचा विचार करा. दाविदाला काय वाटत असेल, शौल त्याला मारायला टपला होता तेव्हा तो गुहेत लपून राहिला होता अनेक वर्ष, त्याला किती एकटं वाटलं असेल सांगा. आपला मुलगा अप्सलोम यानं आपलं सिंहासन बळकवण्यासाठी प्रयत्न करावा. हे दुःख दाविदानं कसं बरं पचवलं असेल? म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात गेली, तिला तुमची नोकरी बळकवायची आहे तर मी समजू शकते, पण ती व्यक्ती म्हणजे तुमचा मुलगाच असेल तर? आणि अब्राहमविषयी काय म्हणाल, त्याला गृहत्याग करावा लागला. देव त्याला म्हणाल्याचं आपण वाचलंय, तू तुझ्या वडिलांचं घर आणि तुझ्या प्रिय वस्तू सोडून दे आणि मी सांगतो त्या ठिकाणी जा. वाचताना हे फार सोपं वाटतं, पण विचार करा, पण जरा विचार करा. सगळं सोडा असं सांगतोय तो. तुझ्या सर्व प्रिय गोष्टी सोडून दे. अरे बापरे, वर तो म्हणतो तू कुठे जाणार आहेस हे मी तुला सांगणार नाही. चल उठ आणि निघ, तू मार्गाला लागलास की मी त्याविषयी सांगणार आहे. त्याला देवाचं वचन दिलं होतं, तो त्याला पाहू शकत नव्हता, ते त्याच्या हाती देखील नव्हतं, पण बघा तो अशा गोष्टीकडे पाहत होता जी त्याला दिसतही नव्हती. मी पुन्हा सांगते, तुमच्यातले काही जण समस्यांनीच सुरुवात करतात आणि तुम्ही त्या समस्यांकडेच दीर्घकाळ पाहत राहिला तर त्या आणखी मोठ्या होतील आणि आपण दोषांकडेच पाहायला लागू. मी फारच व्हायच्या आहे, मला चटकन राग येतो, किंवा मी अशीच आहे, मी तशीच आहे, मी तशीच आहे, अमुक तमुक तशी तमुक. तुम्ही त्याचा जितका विचार कराल, त्याच्याबद्दल जितकं अधिक बोलाल, त्याच्याशी जेवढी लगट कराल, तेवढा त्या समस्येचा बागुलबुवा वाढत जाईल. मग तुम्ही ते सगळं देवावर का नाही सोपवत? परमेश्वरालाच तुमच्या आयुष्याचं काय ते करू दे. तुम्ही आपले दुसऱ्याला मदत करण्यात स्वतःला रमवा आणि मदत करता करता हळूच एकदा स्वतःकडे पाहिलं की तुम्हीच म्हणाल, अरे छा, मी पूर्वीसारखी तेच उगळत बसले नाही. परमेश्वरच तुम्हाला वैभव प्राप्त करून देईल, तेच त्याच्या मनात आहे. मी काय बोलते ते कळतंय ना तुम्हाला?
येशून तुम्हाला तुमचं आयुष्य आनंदात जगता यावं म्हणून मरण पत्करलं, तुम्ही कुढत बसावं म्हणून नाही. ऐकताय ना तुम्ही, येशून मरण पत्करलं ते तुम्ही आनंदी जगण्यासाठी, सदैव कुढत बसावं म्हणून नव्हे. माझ्या मुलांनी वाट आणलं एक दिवस, माझा नवरा म्हणजे वैतागी नुसता, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी अशी बनले, मला माझी नोकरीच आवडत नाही, मला घराचं वीट आलंय, मला काहीच जमत नाही, नाही 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 नाही. आणि मग रविवार सकाळ उजाडते, हसत खेळत चर्चमध्ये जाऊया, हसत खेळत चर्चमध्ये जाऊया. आणि मग चर्चमधून बाहेर पडल्यावर, हसत खेळत चर्चमध्ये आलो, आता घरी जाऊन भांडत राहूया. आपल्याला चांगलं जीवन जगायचंय का? आपल्याला खरखुर आयुष्य जगायचंय? आपण पाहायचं ते विश्वासाच्या नेत्रांनी, ऐकायचं ते विश्वासाच्या कानांनीच. देव हा देव आहे, होतोय ना परिणाम? वाव! हन्नाचा विचार करा, इतर सगळे आपल्या मुलाबाळांना घेऊन वावरतायत, आपल्या पोटी काही नाही, एकटं वाटत नसेल तिला. तुम्ही तुमच्यावर ओढवलेली कोणतीही परिस्थिती घ्या उदाहरण म्हणून, तशीच परिस्थिती बायबलमध्ये आहे. कुणाच्या तरी वाटेला तशीच परिस्थिती आली असेलच. एस्तेरचा विचार करते मी, ती छोटीशी यहुदी कुमारिका होती, फार फार मोठी नसावी ती, मला मला माहीत नाही, पण खरंच नसावी, कदाचित 20 असावी ती, नक्की माहीत नाही आहे तिचं वय, पण मला खात्री आहे आयुष्याविषयी तिच्या योजना असतील. अचानक परमेश्वरानं तिच्या योजनांमध्ये व्यत्यय आणला आणि तिला अशा परिस्थितीत ठेवलं की कोणत्याही तरुण यहुदी कुमारिकेला ती रुचली नसती. फारच हातातोंडाशी आलेली आणि घातक अशी परिस्थिती होती ती. किती एकटं वाटलं असेल तिला त्यावेळी सांगा मला. रूथचं उदाहरण घ्या, तुम्ही नुकसानीबद्दल बोलताय, पण तिचा नवरा, तिचा दीर आणि तिचे सासरे एकाच दिवशी गेले या जगातून. त्यानंतर तिची नणंद ही जग सोडून निघून गेली आणि अगदी अकल्पितपणे 6 घर 2 झालं. ती आणि तिची सासू काहीच नव्हतं त्यांच्याकडे, ना पैसा ना अन्न. तिच्या सासून तिला आपल्या मायदेशी पाठवलं, पण रूथसाठी तो प्रदेश अनोळखी आणि परका होता. ती शेतीवाडीतून जात होती, धान्य गोळा करताना सांडलेलं धान्य वेचत पुढे चालली होती, म्हणजेच थोडक्यात लोकांच्या उरल्या सुरल्यावरच तिला भूक भागवावी लागत होती. पण बघा शेवटी काय झालं. आज कुणीतरी हे ऐका मनापासून की दुःखाला अंत नाहीये, आणि शेवटी तिचं शहरातल्या अत्यंत श्रीमंत व्यक्तीशी लग्न झालं. योसेफ बद्दलची कथा पहा, गुलाम म्हणून विकलं गेलं, त्याला न केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून 13 तुरुंगात डांबून ठेवलं गेलं, पण शेवटी जॉयस मायरच्या आयुष्याची पहिली 18 खडतर अवस्थेत गेली. त्यापुढची 5 निराधार, एकाकी, अनपेक्षित, नवरा पळून गेला होता तिला सोडून, आणि अशी तशी अशी तशी गेली. पण शेवटी आमेन. एक सांगू का, तुमच्या आयुष्यासाठी चांगल्या योजना परमेश्वरानं आखून ठेवल्या आहेत. आज जर तुम्हाला कोणतंही दुःख असेल किंवा काही गमवायला लागलं असेल तर तुम्ही म्हणाल, जॉयस माझ्या आयुष्यासाठी देवाने चांगलं योजलं यावर माझा विश्वास नाही. पण ते नक्कीच आहे मित्रांनो, त्याच्या वचनातून ते जाणवतं. परमेश्वर नेहमी तुम्हाला सत्य सांगतो आणि तो विश्वासयोग्य आहे. देवाकडे खास अशा योजना आहेत. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.